अध्याय 11 ग्रामरक्षण। श्री संत तुकाराम महाराज समाजातील अनिष्ट रूढींबरोबरच अत्याचारांचा खडसून विरोध करणारे झुंजार संत। शिवाजी महाराज स्फूर्ती घेण्यास नेहमी कीर्तनात येत। पायकाच्या अभंगातून भक्त आणि वीर यांना एका भूमिकेवर आणून तुकोबा गावात नवशक्ती निर्माण करत। पीडिता हे राष्ट्र पाहून जग त्यांना असंही वाटे। आपल्या शेवत्यांना सैनिक बनवून त्यांनी कीर्तन प्रसंगी आलेल्या परचक्राचा धुवा उडवला व सर्व शिवाजी असे वाटायला लावले। ही तेजस्वी सात्विकताच ग्रामरक्षणाची गुरु किल्ली। आपुले वारकरी भाविक तेची तेची वार करते पायक करोणी दुष्टासी लाविला धाक शिवाजीचं जणू सर्वही। ग्रामरक्षण। श्री गुरुदेवाय नमः। ईश्वर सेवाची गाव सेवा तो सर्वांच्याची सुखाचा ठेवा। परी काही असुरही असती गावात यज्ञ भंग करावाया। एका सज्जने प्रश्न केला गावी बाग फुलू लागला। परी दुष्ट लावीती आग त्याला काय उपाय नित्यासाठी। आम्ही केली संघटना निवडून आणले सज्जना परंतु दुर्जनांपुढे बनेना काही केले तरी। त्यांना दावा आदर्श जीवन अथवा प्रचारे द्या पटवून किंवा सेवा रात्रंदिन करा हवी त्यांची हवी ती परंतु ते न जुमानती। उपदेश देता उलटे चिडती कार्यकर्त्यांशी हानुनी पाडती पदोपदी अडवून या। चांगल्यातूनही काढती वाईट हवा फैलावती रोगवट। सज्जनांवरी आणती संकट कारस्थाने करुणी कलम कसाई बोल भांड मुडदे फरास गावगुंड गज्जे दलाल धनाढ्य धिंड हाती तयांच्या। सत्तेचाही पाठिंबा सतत घेऊन आणती पेचात बसली लोकांना त्यांची दहशत सांगा काय करावे। मित्रा जो जो जेथीचा रोग तेथेची त्याची औषधी सांग। योजकीची पाहिजे कराया उपयोग कुशलपणाने। सत्य पडता हे कमजोर म्हणूनची असत्य होई शिरजोर यास्तव सत्याशी करावे कठोर सामर्थ्यशाली सेवेसाठी। सत्याचे बळ वाढेल कैसे तेही सांगतो ऐका शांतसे। सज्जनांनी न बसावे आळसे अथवा हताश होऊनी। लोकांच्या मनी जरी दहशत तरी तुमच्या सारखेचे काही त्यात असतील हृदय तळमळत चांगले व्हावे म्हणून। ऐसी ज्यांना ज्यांना आवडे सेवा जे सत्याचा जप्ती ठेवा त्या लोकांचा करुणी मिळा सक्रिय संघटना वाढवावे। जनतंत्राचा हा काळ शक्ती लोका अंगीच सकळ जनतेच्या निश्चयाचे बळ साम्राज्यासही नमवू शके। हत्तीस आवरी गवती दोर मुंग्याही सर्पासी करती जर्जर व्याघ्र सिंहासी फाडती हुशार रानपुत्रे संघोटनी। संघटनेने काय नोही बिंदू मिळता सिंधूपणा ये गावचा भाग भरून जाय फलाफळानी संघटनेच्या। ग्रामसुधारणेचा मूलमंत्र सज्जनांनी व्हावे एकत्र संघटना हेची शक्तीचे सूत्र ग्रामराज्य निर्माण करी गाव करी ते रावण करी ऐसे सांगोनी ठेविले चतुरी। जरी दादन घेतील अधिकारी तरी गाव त्या सुधारू शके यासाठीच पाहिजे सशक्त संघटन जे करी अन्याय निर्मूलन देऊन या न्यायदान करी रक्षण गावाचे। संघटन गावी मजबूत असावे आपापले दुःख त्यासी सांगावे कोणावरी अन्याय होऊ न द्यावे कार्य संघटनेचे त्यासाठी मिळवणी लोक नेमावे जे असतील इमानी भरवे त्यागी निर्भय चरित्र असावे उज्ज्वल ज्यांचे। गावचे जे पवित्र सेवक तेची प्रसंगी होती सैनिक ज्या गावी ऐसे सावध पायिक तेथे विघ्न न ठाके काही अपराध घडता गावात त्वरित कळवावी खबर वात सर्वांनी भाग घेऊन त्यात ठीक करावे बिघडले ते। गावाचा प्रत्येक संज्ञान याचे असावे सहकार्य पूर्ण हाक देता सर्वजण जमवून यावेत एकत्र। एकाने कोणी गुन्हा केला शहाणपण सांगावे सकाळांनी त्याला गुन्हेगार ऐकेनासे झाला शिक्षा द्यावी गावाने। जेथे समजदार प्रलोभनी पडला सोंग करोनी घोरू लागला चिमटे घेऊनच त्याला उठवले पाहिजे। कोळसा साबुने धुवा उगाळा परी तो शेवटवरी काळा अग्निसंस्कारी जळता उजाळा येई त्या लागे म्हणून बहिष्कार असहकार करुणी त्याचे तोडावे आधार। नाकदाबता तोंड उघडे सत्वर ऐसे सर्वांनी पाठ पुरवावी जो कोणी गावास बिघडवी ऐकेन असा होता सत्ता प्रभावी मुक्त करावा गावातून। उत्तमाचीच संग्रह भरवा वाईटाचा निषेध करावा जराही पणपूर्ण द्यावा वृक्ष वाईटाचा सर्वांनी झटावे यासाठी करावी लागेल ती आटाआटी। प्राण गेला तरी संकष्टी सहन करावे सेवेस्तव ऐसी असावी गावाची तयारी तरीच गाव बनेल स्वर्गपुरी। न लगे सत्ता दिशांची तुतारी पाठीमागे ऐसा होता आचार विचार
गाय गाव होईल न्याय भंडार, जागृत असता सज्जन चतुर सेवेसाठी, ऐसे जे जे गाव मागले त्या गावाचे भाग्य उघडले, नाही तरी टक्के टोनपे आले नशिबी त्यांच्या। हे कोणी एक बोलला म्हणे तुम्ही शांतीचा पुरस्कार केला, आणि तुम्हीच ससे मिळा लाविला दुराचार्यांसाठी। सज्जन आणि दुर्जन सर्वात सारखाची भगवान एकासी देता दंड धावोनी, तेव्हा सेवा कुठे राहे। दयाक्षमा आणि शांती हीच सात्विकाची संपत्ती, निष्ठुरपणे दंडावी रोधकांपती, हे सज्जनपण कशाचे। ऐका ऐसी विचारसरणी, ऐकोनी भुलू नये कोणी, तारतम्याची ठेवणी म्हणी गाव सुधारावे विचारे। काय केले म्हणजे होतो सज्जन, याचे आहे मोजमाप जाण, हे प्रथम क्षणीच ओळखून हुशार व्हावे गावाने। सेवा द्यावी कोणे ठाई, हे तारतम्य असावे हृदय, याची दृष्टी जास्त नाही होतील फजित ते प्राणी। जासी करणे चोर बाजार, त्यासही नोकर पाहिजे इमानदार, त्यासी देता सेवा सुंदर पुण्य लाभेल कोणासी। साधू संते जनसेवा केली परी सत्यासाठीच काया झिजवली, कधी आसची नाही ठेवली राजे रजवाड्यांची, जगी अनंत राजे झाली परे सर्वची नाही पुजली। संत सज्जनची देव मानले हृदय मंदरी त्यांनी, म्हणून कोणी कोणास सेवा द्यावी याची प्रथम दृष्टी यावी, मग सेवेसाठी उडी घ्यावी ह्याची धर्म मानवाचा। सदैव दया असावी चित्ती, मनास परोपकाराची प्रीती, राहून द्यावी उनिव कोणती दिसता कोठे। क्षमा शांतिमय हृदय, विश्वासूपणाचे वर्तन निर्भय, प्राण गेल्याही हृदय न व्हावे आम्ही, परी जेथे निर्दयपण हवे तेथे दगडापेक्षाही कठीण व्हावे, हेही सांगणे लक्षात घ्यावे तारतम्याने। नाही तरी दया केली उलट आपल्यासच भोवली, जिने गावाची नासाडी झाली नव्हे ती दया, भिकाऱ्यास भीक दिली त्याने दारू गांज्यात उडविली, सांगा काय दया घडली ऐसिया परी। काही चोरटे गावी फिरती, दिवसा साधू वेश घेती, रात्री ते डाका मारिती, वेशभूषा बदलली, ते लोकांनी सहन करावे साधू म्हणून सोडून द्यावे, ऐसे दयेचे वेडे गोडवे गावू नयेत वीरांनी। दया धर्म दान धर्म यांचे ओळखावे वर्म, वेड्यापरी न करावे कर्म पोषक आळसा विकारा। एरवी संसार सोडून बुवा झाले, दारोधारी भिकेसी लागले, सदाचार सर्व बुडविले ऐसे झाले याच गुणे। कष्ट नाही करणे अंगी, नाही संग्रहाचे खरे त्यागी, वेश घेऊनी फिरती ढुंगी, नाव बुडवाया संतांचे। यांना दान धर्म द्यावे तरी सर्व पापासी स्थान मिळावे, म्हणून तारतम्य ठेवावे दान धर्मियाने। गावी मागती माधुकरी, खुशाल खेळती फिचार जुगारी, दारू गांजा भांग पोरी गुप्त राखती मठा माझे। ऐशा लोका दान द्यावे गाव उडवावे बदनाम व्हावे, ऐसा धर्म कोणत्या देवे सांगितला सांगा। दया हे मुख्य धर्म लक्षण, परी दया म्हणजे प्राण्यांचे पालन आणि कंटकांचे निर्दालन, बोलिले संती। सज्जनांचे संरक्षण आणि दुर्जनांचे दमन, हेची अवतारांचेही कार्यलक्षण न्याय संगत, म्हणून कोणी गावी अन्याय केला दुःख दिले कोणा गरीबाला, त्याचा प्रतिकारची झाला पाहिजे गावा माझे। नाहीतरी गुंडास फावे सुटती जैसी स्वैर गाढवे, दुष्टा दया करोणी सोडूनी द्यावे नव्हे हा धर्म। अन्याय होता प्रतिकारची करावा, प्रथम अन्याय समजूनही घ्यावा, निश्चित कळता आवाज द्यावा संघटनेचा। अन्याय नाना तऱ्हेचे असतील, काही धनाचे मानाचे दिसतील, काहींनी वाढे व्यसन अनिती लोकां माझे। अन्याय नाना तऱ्हेचे असतील, काही धनाचे मानाचे दिसतील, काहींनी वाढे व्यसन अनिती लोकां माझे। त्या सर्वांतुनी मार्ग काढावा, गावी दुराचार होऊन द्यावा, हाची खरा धर्म ओळखावा विचारवंताने। न्यायाचा काटेकोरपणा भिनावा आपुल्या हृदयी जाणा, एका बाजूने दयेचा बाणा दुसऱ्या बाजूने न्यायदंड, हेची खरे मानवाचे लेणे। उगीच आहे सोने मिरवणे, अंगी वीरता नसते मरणे चोरा हाती, काही लोक भोळे असती आपले मानव्य भूषण खोविती, लोक त्यासीच सात्विक म्हणती वेड्यापरी। ज्यास कर्वेना ब्रिदाचे रक्षण, नाही अंगी न्यायाचे भूषण, तो कैसा सात्विक जन म्हणावा आम्ही। तोंडावरची न उडवी माशी, दचके पाहताची पोलिसाशी, न कळे आपुला हक्कही जासी, सात्विक त्यासी म्हणू नये त्यास म्हणावे दुबळा प्राणी, भित्रा विकासहीन अज्ञानी। ज्यात नाही पुरुषार्थाचे पाणी रक्षणासाठी, त्यास कोणीही उचलोनी न्यावे, दारू गांजा दीक पाजोनी द्यावे, त्याने भोळा म्हणून पिऊन घ्यावे, वारे भोळा ऐसा, हा तो निर्बुद्धसा पाषाण
उत्तम वागण्याचे नाही ज्ञान, गंभीर शांत म्हणती जन, मुकामैद म्हणून या, खरा शांत तोची नेमाने, जो न फसे कोणाच्या फसविल्याने, कधीही सकाट्या पिटणे ज्याने पाहिले नाही, परनिंदा नावडे जासी, परदुःख न पहावे डोळ्यासे, धावोनी जाय अडल्या पडल्यासी सहकार्य द्याया, उगी दुगी ऐकता कानी, लगेच जाय तेथोनी उठूनी, लोकासांगे उगीच बोलणी बोलू नयेत, कोणाची लपोनी टीका न करी, बोलणे ज्याचे तोंडावरी, निर्भय निर्मळ अंतरी स्फटिक जैसा, गंदेपणा मुळीच नावडे, सुजनांचे गातो सदा पवाडे, सत्संगतीसी जीव धडपडे सदैव ज्याचा, गंदेपणा मुळीच नावडे, सुजनांचे गातो पवाडे, सत्संगतीसी जीव धडपडे सदैव ज्याचा, सर्वांशी बंधुत्वाचे वागणे, मनमिलाफ संपादने, लोकसंग्रह कुशलतेने करणे जागृतीसाठी, सुखी अहंकारे न चढावे, संकटी घाबरोनी न जावे, न्यायाने वागवावे सर्वजना, हे ज्यांनी अंगी बांधवले तेची शांत सात्विक बोलले, तयानीच गावाचे हित झाले समजतो आम्ही, याऐवजी दुबळेपण आले तरी गावाची मग विलया गेले, सांभाळिता न जाय सांभाळले कोणाकडूनही, म्हणूनही पाहिजे न्यायनिष्ठुरता, दये माझी तारतम्यता, उन्नती करील तीच सेवा तत्वत हर प्रकारे, द्वेष न करिता दुर्जन दमन, हे त्यांच्याही उन्नतीच कारण, डॉक्टरे करावे अवय छेदन, ती दयाची तयाची, सर्वानुभूती परमेश्वर, त्यासी बाधक नसे सत्य व्यवहार, करावे संघटनेने गाव सुंदर, ही पूजाची तयांची, सर्वानुभूती प्रेमभाव, वाढवावा गुणगौरव, दूर सारोनी उपद्रव, गावचे आपुल्या जगतरी आम्हा देव, परी हा निंदितो स्वभाव, मनोनी गुंडासी आणिला खेव, संत तुकारामाने, हरिभक्त राहती जेथे, परचक्र यावे कैसे तेथे, ऐसे म्हणूनही लाविला पणाते जीव द्यानी, आपुले वारकरी भाविक, त्याची वार करते पायिक, करोणी दुष्टाशी लाविला धाक, शिवाजीच जणू सर्वही, तीच घेऊनी प्रेरणा, गावी उभारावी न्यायसेना, जेने काही नुरे धिंगाना, गावी आपुल्या, दारू गांजा भांग अफिम, जुगार वेश्यादी वाईट काम, यांचे उरून द्यावे नाम आपुल्या गावी, त्यासाठी गावच्या काही सज्जनांनी लागावे व्यसन निर्मूलनी, उत्तम गुणांच्या अनेक श्रेणी वाढवाव्या गावी, गावाचे चार सज्जन मिळूनी अनिष्ट प्रथा बंद कराव्या त्यांनी, ज्याने गावास पावे नुकसानी न ठेवावे ते, काही उन्मंत शेतकरी टोचती बैलासी तुतारी, रक्त काढूनी वासनापुरी करीती आपुली, देवाच्या नावाखाली काही देतात जीव बळी, बंद करावी प्रथा असली भावना सुधारवणी लोकांची, कोणी घुमारे लुबाडती बुवा लोकास फसविती, भ्रमिष्ठ मते व्रते शिकविती, सावध करावे त्या ठाई, परस्परांना मदत करावी अडी अडचण ती निभवावी, सर्वांकडून करून घ्यावी योग्य सेवा, गावसेवेत आली अडचण तिला द्यावे अग्रस्थान, आपापली जागा जमीनही देऊन सोय करावी सर्वांची, सर्वांकडून ऐशी सेवा नव्हे तरी गरजूंना सहकार्य द्यावे, होईल तेवढे तरी करावे निष्कपटपणे, मुलाबाळांचे असता लग्न सर्वांनी जावे धावून, पडोची न द्यावे ओझे न्यून, आई वडिलांशी तयांच्या थोडे थोडे सर्वांनी आणावे, वरवधूंना साहित्य द्यावे, भोजनापासूनही उरक व्हावे सर्वतोपरी, मांडवावरी पाच डहाळे टाकावे हा धर्म गावकऱ्याकडे, तैसेची निभवावे प्रसंग सगळे सहकार्याने, जैसे जैसे सहकार्य वाढे तैसे गाव उन्नती सचडे, न पडे विपत्तीचे कोडे गावी कोणा मानवासी, ऐशी सेवा बिंबता जीवनी काहीच गावी न पडे उनी, तरी असावा स्वतंत्रपणी सेवकांचा विभाग, सुसज्ज असावेत गावचे तरुण कोणे तेही संकट येता ऐकून, आपुली सर्व कामे सोडून धाव घ्यावी तयांनी, आग लागणे विहिरीत पडणे क्वालरा होणे मूर्छा येणे प्रत्येक प्रसंगी धावून जाणे कर्तव्य त्यांचे, ऐसी ग्रामसेवेची योजना जागृत येथे ग्रामसेना, तेथे स्वर्गीच्या नंदनवना भर येई सहजची, ऐसे संघटनांनी गाव भोगू लागेल दिव्य वैभव, ग्रामराज्याची सुखाची ठेव तुकड्या म्हणे, इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत, ग्रामरक्षणाचा वर्णिला प्रत 11वा अध्याय संपूर्ण।
सद्गुणनाथ महाराज की जय। दया तिचे नाव भूतांचे पालन आणिक निर्धारण कंटकांचे। धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडले सार असार ते। पाप त्याचे नाव न विचारिता नीत भलतेचे उन्मत्त करी सदा। तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे। श्री संत तुकाराम महाराज।